पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर तुराडे ग्रामपंचायतीतील शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी प्रवेशकर्त्यांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केलं आहे. पनवेल तालुक्यातील तुराडे ग्रामपंचायतीमधील काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष भालचंद्र ठाकूर, अध्यक्ष राम ठाकूर, शेकापचे पुंडलिक ठाकूर, निकेत ठाकूर, अनंत ठाकूर, स्वप्नील ठाकूर, सुजित गायकर, राजेश ठाकूर, विलास पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. हा पक्ष प्रवेश सोहळा भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झाला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सतीश ठाकूर, महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस लीना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी या पक्ष प्रवेशाबद्दलची अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली. आज पनवेल तालुक्यामध्ये 14 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत आणि त्याच्यातच प्रतिष्ठेची मानलेली तुराडे गावची ग्रामपंचायतची सुद्धा निवडणूक होत आहे. आणि या तुराडे गावच्या ग्रामपंचायतीमधील शेतकरी कामगार पक्षाचे आणि काँग्रेसमध्ये आमचे जुने सहकारी जे आहेत त्यांनी आज आयदे निवडणुकीच्या वेळी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश त्यांनी केलेला आहे. आनंदाची बाब आहे की तुम्ही रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, महेश बालीसाहेब यांच्यावर नेतृत्वावर विश्वास टाकून आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहात. पनवेल तालुक्याच्या वतीनं मी आपणा सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्ही जो विश्वास टाकूलात भारतीय जनता पार्टीवर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वावर, ते तुमचा विश्वास कधीही तुम्हाला निराशा वाटून न देता तुम्हाला या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा कसा लागेल याच्यासाठी सर्वस्वी आम्ही तुमचं मागं लागणार आहोत. फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीनं ग्रामपंचायतीची निवडणूक आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला हार्दिक मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्ही ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीला द्याल अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो.